हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। जेरीपटका पुलिस थाना की टीम ने 4 संदिग्ध आरोपियों को पकड़ा है जो बड़ी सेंधमारी की रणनीति बना रहे थे। दरअसल दिनांक 21 फरवरी की रात जेरीपटका पुलिस की टीम गश्त कर रही थी। उसी दौरान ग्रामीण पुलिस मुख्यालय के समीप वाले आजाद मैदान में कुछ लोग संदिग्ध रूप से बैठे हुए थे, जिसके चलते शक की बिना पर जेरीपटका का डीबी पथक मौके पर पहुंचा और उन्होंने उनसे बातचीत की, जहां तलाशी के दौरान चारों के पास से चाकू, रस्सी, मिर्च पाउडर आदि सामान बरामद हुआ, जिसके बाद फोन आदि रिकॉर्ड चेक किया गया। वहीं से स्पष्ट हुआ कि यह बड़ी सेंधमारी की रणनीति बना रहे हैं, जिसके संज्ञान पर प्रज्वल उर्फ प्राजू शेंडे, कौशल उर्फ चिकू गड़ा, मणि कुमार उर्फ मोगली रत्नम और हर्ष उर्फ बाबू मेश्राम को हिरासत में लिया गया है, जहां पीसीआर के दौरान उन्होंने अंबाजरी में सेंधमारी का कबूल किया, जिसके बाद आगे की जांच जारी है। मामला ऐसा है कि 21 फेब्रुवारी रात्रीला आमचे पीएसआई काईट साहेब आणि त्यांची डीबीची टीम रात्री दरम्यान पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला आदत लॉनच्या मैदानामध्ये काही 2-4 मुलं संशयितरित्या त्या ठिकाणी यांना दिसलेत। यांनी हे का बसलेले आहे याची खात्री केली, आजूबाजूला त्यांच्यावर लक्ष दिलं की हे निश्चित काहीतरी नियोजन करत आहे। त्यांचं लक्ष चुकून आमची टीम त्यांच्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पोचली आणि त्या लोकांना शिथापीनं ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली, त्यांचे प्रथम नाव विचारले। नावामध्ये त्यांनी एक प्रज्वल उर्फ पज्जू विशाल शंडे, कौशिक उर्फ चिंटू शंकर गेडा, मणि कुमार उर्फ मोगली हुमाजी रत्नम, हर्ष उर्फ बॉबी आनंद मेसरा हे नावं सांगितले। या नावावरून आमच्या मंडळीने त्यांची झडती घेतली। तर त्यांच्या झडतीमध्ये काही दरोडा टाकण्याच्यासाठी उपयुक्त असणारे साधनसामुग्री मिळाले, जशी टॉमी मिळाली, चाकू मिळाले, काही दोरी मिळाली, आणखी काही साहित्य त्यांच्याकडे मिळालं की जे दरोडा टाकण्यासाठी उपयोगात येतो आहे। अशा परिस्थितीवरून जेव्हा त्यांचं मोबाईलमधून त्यांनी यापूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का हे पण पाहिलं, त्यावेळेस निश्चित हे लक्षात आलं की हे दरोडा टाकण्याच्यासाठी तयारीत आहेत आणि कुठेतरी प्रयत्नसुद्धा करत आहेत। या आधारावरून त्यांनी रीतसर त्यांना पुन्हा विचारणा केली आणि जेव्हा असं जाणवलं की हे निश्चित कुठेतरी दरोडा टाकताहेत, अशा या सगळ्या प्रसंगावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। ताब्यात घेऊन त्यांना रीतसर अटक करून विद्यमान कोर्टाच्या समक्ष हजर केलं। कोर्टांसमोर हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांचा 2 दिवसाचा पीसीआर दिला। आमच्या पीसीआरमध्ये असताना आम्ही त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही यापूर्वी आणखी काय कुठे घटना केलेल्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की आम्ही या अगोदर अंबाझरीला एक घरफोडी केलेली आहे। मग अंबाझरीत घरफोडी केली तो नेमका माल काय गेला, खरंच यांनी केली की नाही याची आम्ही खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हे लक्षात आलं की त्यांनी ती खरोखर घरफोडी केलेली आहे। मग तो माल काढून देण्यासंबंधात त्यांनी आम्हाला कबुली दिली, त्यानुसार त्यांच्या ताब्यातून काही अंगठ्या, काही मंगळसूत्र, पोत, चैन असा 8,95,000 माल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत हे जे आरोपी आहेत हे मालमत्तेचे गुन्हे करणारे निश्चित आरोपी असल्यामुळे त्यांच्याकडून तो माल जप्त केला आहे आणि आज रोजी त्यांचा पीसीआर संपल्यामुळे त्यांना विद्यमान कोर्टासमोर आम्ही हजर केलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।